Tourism Minister Babu Azgaonkar has praised the Goa police for their efforts on curbing the menace of narcotics and drug sale in Goa. He has urged the police to even expose the politicians who are interfering in the investigation and asking for releasing those arrested in these matters. Minister Babu Azgaonkar is of an opinion that police has acted with great will till now. He further added that the police should continue to work in this matter without any pressure. He says the government and especially the CM has an intention of making the state drug free. हरेक आमदार 40 आमदार यांच्या बद्दल स्ट्रॉंग राहूचे या जे ड्रग्स वाले कोणी दल्ल्यात त्यांच्या समज सोडपाक कोणी आमदार असे आला पोलिसांनी हेजर इन्क्वायरी करची आणि या लोकांचे पहिलो चाबूक मारचो. आज या 4-5 दिवसां भितर जी ऍक्शन झाल्या मीन्स पोलीस आमचे सारखे स्थिर असतात आणि ते ऍक्शन घेऊपा जाणार आणि ते पाळा मुळा सोडून काढपाक बी जाणार पण हे खरी तरी फाटी असले यांच्यानी सीप हे 4 दिवस आवाज जाता म्हणून खाली लोकांक दाखोवपा खातीर करचे न्ही यांच्यानी सिरियस घेऊचे कारण माकच जाय ड्रग्स मुक्त गोवा हे माझं 1 प्रोग्राम हा म्हणून हा मागता सगळ्या गोयकाराकडे की हरेकट्यानी जागृत राहूचे आणि गोयकारांचे म्हणून सपोर्ट दीत या बाबतीत आला माझा 100% विश्वास हा की गोवा ड्रग्स मुक्त गोवा हो जातलो कारण आमचो चीफ मिनिस्टरही त्या भाषेन ॲक्शन घेऊपाक तयार झालेलो असा. A reporter Ramesh Naik Raut from Madgaon.